महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कल्याण डोंबिवलीतील सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेतर्फे रविवारी सावित्रीबाई फुले कला मंदिरात भव्य जाहीर नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात एकमेकांना कोपरखळ्या मारल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच असे सांगत रवींद्र चव्हाण यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वजे यांनी सांगितले. तर मित्र पक्षाने याबाबत भाजपला साथ द्यावी असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. यावर आमच्या मैत्रीत तुम्ही कोणतेही विघ्न आणू नका, आमची युती राहील असा टोला शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी संघर्ष समितीला लगावला. मंत्रिपदासाठी कुठल्याही पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सी खेच असते. कुठल्या पक्षात एखाद्याला मंत्रिपद मिळाले की त्यांचा सत्कार पक्षात केला जात नाही, मात्र डोंबिवली याला अपवाद आहे. भाजपचे आमदार आणि आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राज्याचे मंत्रिपद मिळाल्याने त्यांचा सर्व पक्षीय नागरिक सत्कार केला आहे. अशा प्रकारच्या सत्काराची ही पहिलीच वेळ आहे. माझ्या यशाच्या मागे कार्यकर्ते आणि संघ परिवार आणि तमाम डोंबिवलीकर असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपमहापौर विक्रम तरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, आरबीआयचे प्रल्हाद जाधव, सभागृह नेते राजेश मोरे, परिवहन समितीचे सभापती भाऊसाहेब चौधरी, स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर, काँग्रेसचे गंगाराम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. अध्यक्ष पाटील साहेब, सत्कार मूर्ती रवींद्र चव्हाण नावं पण अशी घ्यायला नाही सांगितली. टाईम वाचवतो सर्वांचा, सर्वांना गरम सुद्धा होतो, कारण की जेवढी माणसं बसायला पाहिजेत त्याच्यात दुपटीने माणसं इथे आहेत. रवींद्र चव्हाण, आमची जी मैत्री होती ती राजकारणाच्या पुढची, आणि आम्ही दरवर्षी तिरुपतीला देवदर्शनाला असायचो. वर्षभर भेटलो नाही तरी देवदर्शनाला जाताना सोबत जायचो. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये बसलेला, ज्या टायमाला आमदार नव्हते तरी सुद्धा आमदारांनी एवढंच काम करणारे आज आपले मंत्री झालेले आहेत. प्रत्येक जण डोंबिवलीचं भाषण करताना सांगत होता आमचा मंत्री झाला आहे, पण आम्ही सांगतो आमचं पण मंत्री आहे आणि आमचा मंत्री झालेला आहे, आमच्या महाराष्ट्राचे मंत्री झालेले आहे. खरोखर एक कधी कधी कोयनू हिराचं बघायचं असेल तो हिरा झाल्याच्या नंतर समजतं माणसाला. मंत्री व्हायच्या आधी एक दिवस आधी मी फोन केला, बाबा रे आता उद्यापासून तू मंत्री झालेली आहेस, आम्ही काय तुझ्याशी मस्करी करू शकत नाही, तुला काय बोलू शकत नाही, पण आज काय बोलायचं ते बोलून घेतो. पण रवी चव्हाणांनी एकच सांगितलं, गणपत आपण मित्र आहोत आणि मैत्री आपली हमेशा राहणार आहे. त्यानंतर शपथविधी झाल्याच्या नंतर असं वाटलं होतं की आता रवी चव्हाणांचा फोन त्यांच्या पीए कडे असणार आणि त्यांचे पीए फोन उचलतील. पण हे खरोखर चांगली गोष्ट आहे त्यांच्यामध्ये, एवढ्या भाषणांमध्ये सर्वांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने रवी चव्हाण आहेत की मी आजही फोन केल्याच्या नंतर ते स्वतः फोन उचलतात आणि स्वतः उत्तर देतात. ह्याच्यापेक्षा मोठी मोठी कुठलीच नाही. भाषणांमध्ये आता प्रत्येकाने आजचे दिन, रस्त्याच्या खराबाच्या गोष्टी, म्हात्रे साहेबांनी सांगितलं उल्हासनगर आणि कल्याणची जे क्षेत्रफळ, तर खरोखर उल्हासनगरचं क्षेत्रफळ 13 किलोमीटरचं आहे फक्त, आणि आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 116 किलोमीटरचं आहे. खूप मोठ्या क्षेत्रफळ आहे. उत्पन्न जरी कमी असेल तरी सुद्धा ही महानगरपालिका चालवणारे व्यवस्थित चालवत आहेत. ज्या खड्ड्यांची आणि ज्या पद्धतीने खड्डे झालेले आहेत सर्व, मी कालच मुख्यमंत्र्यांना भेटलो, कारण श्रीमागुरा गडला जाऊन जाणारा रस्ता आहे,
त्या रस्त्यामध्ये मागेतले एक ऍक्सिडेंट झाला एक आठवड्यापूर्वी, आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्या रस्त्याचे प्रसाद उमटत आहेत. पण त्याच्यासाठी सुद्धा 20 कोटीचा निधी आपल्या त्या रोडसाठी दिलेला आहे. त्यानंतर आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा आपल्या कल्याण शहरामध्ये येताना दुर्गाडी किल्ल्याच्या ब्रिज असेल तर माननीय कपिल पाटील साहेब यांनी मंजूर करून मला वाटतं उद्घाटन लवकरात लवकर होणार आहे साहेब, कधी करता मला माहिती नाही. पण तो सुद्धा तेवढा मोठा ब्रिज आपल्या खाडीवरनं येणारा तो कपिल पाटील साहेबांनी मंजूर केलेला आहे. आपल्या शिलफाट्याच्या इकडून जी येणारी डोंबिवलीमध्ये रोज जे मुंबई किंवा नवी मुंबईला कामासाठी जातात त्यांना एक एक दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं, त्यासाठी सुद्धा एलिव्हेटेड ब्रिज आपला होतोय. त्याच्यामुळे आजच्या दिन नक्कीच येणार आहे, कारण का पूर्ण जगामध्ये आज मंदीची सावट आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये आज चांगल्या पद्धतीने आजच्या दिन चालू आहे. पण एका दिवसात आजच्या दिन येणार आहे नाही. माझे मित्र सचिन पोटे साहेबांनी सांगितलं खरोखर खड्ड्यातून ज्या टायमाला जातो माणूस गाडी घेऊन त्या टायमाला त्यालाच माहिती पडतं का खड्ड्यातून गाडी कशी चालवायची, कुठला खड्डा वाचवायचा. आणि कल्याण पूर्वमध्ये भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा काही गोष्टी घडत आहेत. तर नक्कीच आता आपले मंत्री झालेले आहेत, जरी तुम्ही डोंबिवलीचा मंत्री सांगितलं तरी डोंबिवलीचा नाही आमचे मित्र आहेत आणि आमचा मंत्री आहे असं आम्ही समजतो, महाराष्ट्राचा मंत्री आहे. आणि रवी चव्हाणांना ही जी मंत्रिपद भेटलेलं आहे खरोखर आपल्या ठाणे जिल्ह्यावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती एक भारतीय जनता पक्षाचा सर्वात चांगला निर्णय की बाबा जो माणूस काम करू शकतो, ज्या माणसामध्ये काम करण्याची क्षमता आहे, मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये सर्वच उभे राहतात पण तोच माणूस निवडून येतो किंवा तोच माणूस त्या माणसाला बघणारे लोक जे असतात ज्यांची आशा असते बघण्याची तर ज्या माणसाची क्षमता असेल तो माणूस झाला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाने तो चांगला निर्णय घेऊन चांगला मंत्री आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी दिलेला आहे. मी रवींद्र चव्हाण नरेंद्र पवार आम्ही तिघजण सुद्धा एकत्र आम्ही काम करत आहोत आणि एकत्र काम करत असताना आम्ही एक दुसऱ्याच्या सोबत राहून राजकारण न करता समाजकारण करण्याचा आम्ही तिघजण प्रयत्न करू. आणि ह्यामध्ये आज मी म्हणजे जो कल्याण डोंबिवलीपासून जो ट्रेनच्या बाजूचा जो रस्ता होता रेल्वे विभागाच्या बाजू समांतर रस्ता, मी बऱ्याच वर्षापासून रवी चव्हाणांना ऐकायचो ते सांगायचे समांतर रस्ता झाला पाहिजे, समांतर रस्ता झाला पाहिजे. मी विचार करायचो अरे माणूस नगरसेवक आहे आणि एवढी मोठी मागणी करतोय, एवढी मोठी मागणी कशी पूर्ण होणार. पण आज या घडीला मला वाटतं 99% त्या रस्त्याचा म्हणजे सर्वे झालेला आहे. आज कल्याण स्टेशन पासून सुद्धा ईस्टमधून जो रस्ता पूर्ण बनवण्याचा त्याच्यासाठी सर्वे झालेला आहे, तो पुढे सुद्धा जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि खरोखर मागच्या 10-15 वर्षापासून जो माणूस मेहनत करतोय त्या माणसाच्या मेहनतीला आज फळ येण्याचं वेळ झालेली आहे आणि त्यातल्या त्यात खतपाणी म्हणून आज मंत्रिपद भेटलेलं आहे. तर नक्कीच कल्याण डोंबिवली इकडूनच्या लोकांना ह्या मंत्रिपदाचा नक्कीच फायदा होणार. जे जे कामं असतील ते त्यांच्यावरती जी जबाबदारी टाकली ते विश्वासाने पार पाडते आणि येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं मंत्रिपद भेटावं, कारण की ते पुढे जातील तर आम्ही त्यांच्या पाठीमागा असतो. मी खासदार बनवणार नाही त्यांना, कारण माझे मित्र श्रीकांत शिंदे सर्वात चांगले खासदार आहेत, त्याच्यामुळे मी रवी चव्हाणांना खासदार नाही बनवणार, आम्हाला खासदार श्रीकांत शिंदेच पाहिजे. त्याच्यामुळे तरुण तडफदार आहे, सर्वात जवान, डॉक्टर, सुशिक्षित. पण मी नक्कीच रवी चव्हाणांना शुभेच्छा देईन का पुढे जावा त्यांनी.